हाय, मी कोकणची कन्या सपना तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि इथे बघत असाल की हिरवीगार अशी चटणी बनवलेली आहे खोबऱ्याची। तर ते आपण कशा पद्धतीने बनवणार आहेत हे तुम्हाला दाखवते। तरी मी ते सगळं साहित्य घेतलेलं आहे। इथे ओलं खून अर्धे वाटी घेतलेले आहे, किसून 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या, अर्धा टोमॅटो, अदरक 1 इंच तुकडा घेतला आहे, हिरवी मिरची कमी तिखट, कोथिंबीर आणि इथे पुदिना आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। तर हे सर्व मी आता चटणीसाठी वापरणार आहे। तर याच्यामध्ये आपण काय करतो की चण्याची डाळ पण वापरू शकतो, जी भाजकी डाळ बोलतात ती पण वापरू शकतो, पण मी ती वापरलेली नाही आहे। तर इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे, मोठं मिक्सरचं भांडं घेऊन मी त्याच्यामध्ये हे सगळं साहित्य हे करून आता आपण मीठ बारीक पेस्ट करून घेणार आहे। तर तुम्ही तिखट तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता। तर इथे मी 2 मिरच्या टाकलेल्या आहेत, ज्या तिखट पण आहेत आणि जास्त पण तिखट होणार नाही, तर खोबऱ्याचं प्रमाण पण आपल्याकडे जास्त आहे यासाठी। तर हे आपण चटणी म्हणजे तुम्ही डोशांसोबत खाऊ शकता, किंवा आता मी मेंदूवडे बनवणार आहे त्यासोबत मी ही चटणी म्हणजे मेंदूवड्यांसोबत चटणी छान लागते। तर मी ही अशी चटणी बनवणार आहे। तर मेंदूवड्याची रेसिपी पण तुम्हाला लवकरात लवकर मी शेअर करेन। तर मी कशा पद्धतीने मेंदूवडे बनवते हे, तर इथे मी मिक्सरच्या भांड्यातून आता बारीक करून घेते। आणि इथे आपली छान अशी स्मूथ पेस्ट झालेली आहे, जास्त पाण्याचा वापर नाही घेत, थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि पेस्ट बनवून घेतलेली आहे। तर आता आपण ह्याला ना तडका देणार आहेत, म्हणजे ही फोडणी करणार आहे आपण ह्याची आता। तर इथे मी एक छोटीशी कढई ठेवलेली आहे, तर गॅस चालू करून घेते आणि इथे एक पळी तेल टाकून घेतलेलं आहे, जी आपण रेग्युलरची तेलाची पळी असते ते माझ्या अंदाजानुसार। तर इथे छान तेल गरम झालं आहे, तेल गरम झाल्यानंतर मी इथे झाकणामध्येच राई काढून घेतलेली आहे, मोहरीची फोडणी देणार आहे, कढीपत्त्याची पानं घेतलेली 7 ते 8। गॅसची फ्लेम थोडी स्लो करते, कारण की आपण राई टाकल्यानंतर अंगार उडू शकते ह्यासाठी। तर गॅसची फ्लेम स्लो केलेली आहे, कढीपत्त्याची पानं टाकलेली आहे आणि छान असं तडतडल्यानंतर आपण इथे आता राई टाकलेली। तर अशी चटणीला चटणी अशी तडका दिल्यानंतर खूप छान लागते टेस्ट, आणि ते आता आपण तडका देणार आहेत। तर अशी आपली झटपट अशी रेसिपी रेडी झालेली आहे। तर तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तर तुम्ही ही कशासोबतही खाऊ शकता, घावण्यांसोबत, आंबोळीसोबत, किंवा आपण डोसे वगैरे बनवतो त्यासोबत। तर अशी छान अशी अगदी 5 मिनटामध्ये बनणारी ही रेसिपी आहे। जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटू, धन्यवाद।